नमस्कार, मी प्राध्यापक संतोष थोरात आणि आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया हा भाग बघणार आहोत. प्रकरण क्रमांक 5 म्हणजेच व्यवसायातील उभारत्या पद्धतींचा अभ्यास आपला चालला आहे आणि आपण ई व्यवसाय संकल्पना तिच्या व्याप्तीसह फायदे तोट्यांसह आजवर शिकलो आहे आणि हा पुढील भाग आहे, तो आहे ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया. बघा, पुस्तकाप्रमाणे जायचं ठरलं त्याच्या सुरुवातीलाच आपल्याला ऑनलाईन व्यवहाराविषयी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला, ज्याच्या माध्यमातून ते सांगतात की ऑनलाईन व्यवहार कसा पार पाडला होतो, इलेक्ट्रॉनिक व्यवहार कसे पार पाडला, तर ज्याची चर्चा आपण खूपदा केलेली आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवहार किंवा ऑनलाईन व्यवहार हे इंटरनेटच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातूनच आपल्याला पार पाडता येतात. इंटरनेट जर आपल्याकडे नसेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपल्याकडे नसेल, अशा स्थितीमध्ये आपण हे ऑनलाईन व्यवहार पार पाडू शकत नाही. अशा काही बेसिक गोष्टी आहेत त्याची चर्चा त्या भागात झालेली आपल्याला बघायला मिळते. तुम्ही पुस्तकात वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल. तर सुरुवातीला त्यांनी ऑनलाईन व्यवहार काय हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर थोडक्यात पुन्हा तीच प्रक्रिया आहे का, इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीनं ऑनलाईन पद्धतीनं ज्यावेळेस खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्यावेळेस त्याला आपण ऑनलाईन व्यवहार म्हणू शकतो. आणि याच व्यवहारांविषयीची माहिती किंबहुना त्याची थोडीशी चर्चा सुरुवातीच्या भागात आपल्याला झालेली बघायला मिळते. आणखी एक गोष्ट त्यामध्ये सांगितली, ते म्हणजे ऑनलाईन व्यवहाराचे टप्पे किंवा ई व्यवहाराचे टप्पे, ज्याला आपण त्या 3 टप्प्यात त्यांनी वर्गीकरण केलं, त्याच्याबाबतची स्पष्टता अधिक ती झालेली नाही, परंतु तरी आपण त्याबाबतची थोडीशी चर्चा करूया. पहिला भाग त्यांनी पूर्व खरेदी विक्री अवस्था असा म्हटला आहे, दुसरा भाग खरेदी विक्री अवस्था म्हटला आहे, तिसरी अवस्था खरेदीनंतरची अवस्था, अशा 3 अवस्था आहेत. पूर्व खरेदी विक्री, प्रत्यक्ष खरेदी विक्री आणि खरेदीनंतर जे त्याला त्यांनी वस्तू पोहोचण्याची अवस्था असा एक नवीन शब्द दिलेला आहे. आता साहजिकता याच प्रकारात ऑनलाईनमध्ये खरेदी होते. एक म्हणजे तुम्हाला खरेदी करण्यापूर्वी काही कृती तुम्ही पार पाडतात, त्या काय असतात, त्या आपल्याला यामध्ये या प्रश्नातून थोड्याशा शिकायला मिळतील. मी त्या प्रश्नाचं किंवा मुद्द्याचं स्पष्टीकरण देताना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की नेमकी तो भाग कुठपर्यंत जातो. तर ते झालं एक पूर्व खरेदी विक्री, म्हणजे खरेदी विक्री अजून झालेलीच नाही, त्याच्यापूर्वी आपल्याला काय करावं लागतं. दुसऱ्या अवस्थेमध्ये त्या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या की आपण खरेदी विक्रीच्या अवस्थेत येतो, म्हणजे आपण वस्तू खरेदी करायला लागतो किंवा वस्तू विकण्यासाठी आपण त्या प्रक्रिये अंतर्गत सुरुवात करतो. आणि तिसरी अवस्था खरेदी विक्रीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपण वस्तू पाठवतो किंवा वस्तू आपल्याला मिळते. अशा 3 प्रक्रियेअंतर्गत ती एकंदरीत ऑनलाईन व्यवहाराची अवस्था अभ्यासली जाते असं त्यांचं म्हणणं आहे, किंबहुना तो त्याच प्रकारे जाते. आता जो काही भाग आपल्याला खरा भाग आहे तो ऑनलाईन व्यवहाराच्या अवस्था किंवा ऑनलाईन व्यवहाराचे टप्पे नावाचा, तो आपल्याला या किंवा प्रक्रिया या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते. यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी त्या आपल्याला त्याच्यामध्ये स्लॅबिंग करता येतं, म्हणजे काही भाग आपल्याला त्या त्या मुद्द्याअंतर्गत टाकता येतो. म्हणजे उदाहरणार्थ काही भाग त्याच्यातले काही मुद्दे आपण पूर्व खरेदी विक्री अवस्थेत टाकू शकतो, काही मुद्दे आपण प्रत्यक्ष खरेदी विक्री अवस्थेमध्ये टाकू शकतो, आणि शेवटची एक अवस्था ती म्हणजे वस्तू पोहोचण्याची अवस्था, तिच्याबरोबर ते आपण चर्चा करू शकतो. तर ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया शिकत असताना पहिला मुद्दा त्या अंतर्गत सांगितला तो नोंदणीचा आहे, रजिस्ट्रेशनचा. तर आता ध्यानात घ्या की या ही जी काही ऑनलाईन व्यवहाराची खरेदी विक्री आहे याला काही प्रक्रिया, म्हणजे त्या प्रक्रियेनुसार तुम्हाला जावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ याची जी काही संकेतस्थळं आहे, उदाहरणार्थ स्नॅपडील आहे, त्यानंतर फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे, अलिबाबा आहे, अशा ज्या काही वेगवेगळ्या ह्या ऑनलाईन व्यवसाय संघटना आहे यांच्या संकेतस्थळांवर तुम्हाला त्यांचं सभासदत्व स्वीकारावं लागतं. म्हणजे काय, तर मग त्यावेळेस तिथे गेल्यानंतर तुम्हाला 2 पर्याय असतात. एक तुम्ही असतात साईन इन आणि एक साईन अप नावाचे प्रकार असतात. साईन इन केव्हा करता, ज्यावेळेस तुम्ही पूर्व सभासदत्व ऑलरेडी घेतलेलं आहे, मग त्यावेळेस तुम्ही थेट साईन इन करता, तुमचा ईमेल आय डी टाकून किंवा एक पासवर्ड जो तुम्ही स्वतः सुरक्षित केला किंवा तुम्हाला एकट्यालाच ठाऊ की असा एक पासवर्ड तुम्ही तो क्रिएट केलेला असतो, आणि त्या लॉग इन आय डी पासवर्डच्या माध्यमातून थेट तुम्ही त्यांच्या त्या दुकानात प्रवेश करतात असं म्हणता येईल, किंवा त्या वेबसाईटमधील वस्तूंचे ॲक्सेस किंवा तपासणी तुम्हाला करण्याची स्वातंत्र्य मिळतं, किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार पार पाडण्याची तुम्हाला सोय मिळते. म्हणजे सभासदत्व घेतल्या जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपल्याला तिथं प्रक्रियाच पार पाडता येत नाही, ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे. किंवा आपण नवे असू तर आपल्याला मग साईन अप करून घ्यावं लागतं, म्हणजे एक फॉर्म असतो ऑलरेडी ऑनलाईनच फॉर्म असतो, आणि त्या फॉर्मवरील माहिती आपल्याला व्यवस्थित भरावी लागते. त्यामध्ये आपले नाव, मोबाईल नंबर, पत्ता, ज्याच्यावर आपल्याला वस्तू मिळवायची असा पत्ता आपण त्या ठिकाणी टाकतो. त्यानंतर आपल्या जे काही इतर अवांतर माहिती असतात ते आपल्याला त्या ठिकाणी फिलअप करावं लागतं, आणि त्यानंतर आपण त्या सर्व गोष्टीला मान्यता देऊन आपण त्या संकेतस्थळाचे सभासदत्व स्वीकारतो. एक लॉग इन आय डी आणि एक पासवर्ड जो आपण स्वतः नमूद केला आहे तो पासवर्ड आपल्याला मिळतो, आणि त्या पासवर्डच्या आधारे आपण त्या ठिकाणी खरेदी करू शकतो, आपलं खातं आपण चालू शकतो. त्या खात्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया आपल्याला त्या अंतर्गत पार पाडून घेता येत असतात. तर हा त्या ठिकाणचा पहिला भाग झाला. त्याशिवाय तुम्ही प्रत्यक्ष खरेदी विक्री करू शकत नाही, सुरुवातीला तुम्हाला त्याचं सभासदत्व त्या संकेतस्थळाचं भावं लागतं. आणि प्रत्येक संकेतस्थळाचं वेगळं, म्हणजे
एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड तोच अमेझॉनला, फोनपे सॉरी स्नॅपडीलला, फ्लिपकार्टला चालतो असा त्याला भाग नाही. प्रत्येक संकेतस्थळाला तुम्हाला स्वतंत्र सभासदत्व घ्यावं लागतं. ही देखील एक महत्त्वाची बाब आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल. मुद्दा क्रमांक 2 जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतो, तो म्हणजे प्रत्यक्षात वस्तूंची खरेदी विक्रीची अवस्था किंवा ती प्रक्रिया. आता प्रत्यक्षात खरेदी प्रक्रियेमध्ये किंवा प्रत्यक्षात खरेदी विक्रीमध्ये आपण मुद्दा घेतो तो म्हणजे मालाची मागणी नोंदवणे. आता ज्यावेळेस आपण त्याचे सभासद मिळवतो त्यावेळेस आपण लॉग इन करून प्रत्यक्षात त्या संकेतस्थळाला भेट देतो, लॉग इन आय डी टाकतो, पासवर्ड टाकतो आणि ते संकेतस्थळ आपल्यासाठी खुलं होतं. त्या संकेतस्थळावरील विविध वस्तू वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला शोधण्याच्या प्रकार तिथे दिले जातात. आपल्या आवडीच्या वस्तू शोधू शकतो आपण वेगवेगळ्या आपल्या गरजेप्रमाणे वस्तू त्या ठिकाणी शोधू शकतो. प्राईस टॅगनुसार शोधू शकतो. आपल्याला तितक्याच किमतीच्या मध्यभागी त्या वस्तू पाहिजे असेल तो प्राईस टॅग आपण लावू शकतो. ते सगळ्या सोयी त्या ठिकाणी आहे. मग यानुसार आपण काय करतो, वस्तू आपल्या आवडीच्या निवडत चालतो. निवडलेल्या वस्तू साधारणतः तिथे एक कार्ट असतं, तुमच्याच खात्याला शॉपिंग कार्ट एक ॲड असतं, त्या कार्टमध्ये ती वस्तू जमा होतात. कार्ट म्हणजे बघा, जसं आपण आजकाल मॉलमध्ये बिग बाजार वगैरेकडे खरेदी जातो, एक आपल्याला हातगाडीसारखं एक छोटंसं एक का मिळतं आणि त्यामध्ये आपण त्या वस्तू जमा करत चालतो आणि फिरत फिरत आणून आपण त्या वस्तूंच्या सरते शेवटी बिलिंग करतो. ते जे आपल्याला एक प्रकारची ट्रॉली मिळते त्याला ती या ठिकाणी कार्ट शब्द वापरला. मग यामध्ये काय होतं, आपल्या त्या वस्तू ज्याशा आपण निवडतो त्या सगळ्याच्या सगळ्या काय होतात, कार्टमध्ये जमा होतात. आणि कार्टमध्ये जमा झाल्यानंतर सरते शेवटी तुमचं एकदा खरेदी पूर्ण झाली का मग त्या कार्टमधील एकंदरीत सगळ्याच वस्तूचं बिलिंग त्या ठिकाणी होत असतं. शॉपिंग कार्ट असेल किंवा तुमचं खातं असेल हे प्रोटेक्टेड आहे, कारण यामध्ये तुम्ही काय वस्तू खरेदी केल्या त्या, किती खरेदी केल्या त्या, किती किमतीला खरेदी केल्या त्याचे पुरावे मिळण्यासाठी ते शॉपिंग कार्ट आणि तुमचं अकाउंट हे प्रोटेक्टेड असतं. तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी त्यामध्ये दखल देऊ शकत नाही किंवा ते बघू शकत नाही तुमच्या परवानगीशिवाय. तर ही देखील सोय या अंतर्गत आपल्याला मिळते. तर सगळ्या वस्तू सर्वप्रथम शॉपिंग कार्टमध्ये जमा होतात आणि शॉपिंग कार्टमधून त्या वस्तू सरते शेवटी बिलिंगसाठी पुढे येतात. आपण त्याच्यातील सगळी रक्कम ती सरते शेवटी आपल्याला दाखवली जाते आणि आपण जर म्हणलो की या सगळ्या वस्तूचं आपण बिल पे करायला तयार असू तर मग सरते शेवटी प्रक्रिया बिलिंगपर्यंत जाते. आपल्याला वाटलं एक दोन वस्तू कमी करायचं आपण तिथल्या तिथं त्या रिजेक्टही करू शकतो, रिमूव्ह देखील करू शकतो. ही सगळी सोय. शॉपिंग कार्ट म्हणजे काय ते ध्यानात धरा की ऑनलाईन प्रक्रियेमध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर सर्वप्रथम ज्या ठिकाणी त्या जमा केल्या जातात त्या व्यवस्थेला आपण शॉपिंग कार्ट असं म्हणू शकतो. अनेकदा एका वाक्यात उत्तर द्यामध्ये एखाद्याचा हा प्रश्न असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते ध्यानात राहिलं पाहिजे शॉपिंग कार्ट म्हणजे काय. तर ऑनलाईन प्रक्रियेत वस्तू खरेदी केल्यानंतर सर्वप्रथम ज्या ठिकाणी ती जमा होते तर त्या व्यवस्थेला आपण काय म्हणू शकतो, शॉपिंग कार्ट म्हणू शकतो. तर हे झालं इथपर्यंत. आपण आता वस्तू खरेदी केल्या, त्या शॉपिंग कार्टमध्ये जमा झाल्या, त्याची किंमत आपल्याला कळली की इतक्या रकमेच्या त्या वस्तू झाल्या आणि आपण ती रक्कम अदा करायला किंवा पे करायला आपण तयार आहोत. आता ही तिसरा मुद्दा सुरू होतो, तो अवस्था आहे शोधन. आता या मुद्द्यावर मी खूप वेळ बोललो. शोधन म्हणजे पेमेंट, पैसे देणे. प्राकृत मराठी शब्द आहे शोधन नावाचं. यामध्ये काय घडतं बघा, का आता आपण अशा अवस्थेत आलो की आपण वस्तू निवडलेल्या आहे, त्या वस्तूची किंमत आपल्याला ठाऊक आहे, आपण आपलं सहमती दर्शवलेली का मी ते पैसे अदा करायला तयार आहे. आणि मग आपण पेमेंट ऑप्शन निवडला, पेमेंट ऑप्शन निवडला का पेमेंट गेटवे विंडो सुरू होते. पेमेंट गेटवे विंडो आपल्याला विविध पर्यायाच्या ठिकाणी खुले करते का तुम्ही कोणत्या माध्यमातून शोधन करू इच्छितात किंवा पेमेंट करू इच्छितात. तर वेगवेगळे प्रकार शोधनाचे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. शोधनाचे म्हणजे पैसे अदा करण्याचे प्रकार त्या ठिकाणी आहे. ही या व्यवहार प्रक्रियेतील ऑनलाईन व्यवहार प्रक्रियेतील शेवटची प्रक्रिया सुरू होते का, ज्याला आपण शोधनाची प्रक्रिया म्हणतो. मग यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत, सगळ्यात पहिला लोकप्रिय प्रकार जो लोक सर्वसाधारण त्या भारतीय लोक स्वीकारतात तो वस्तू घरी पोहोचल्यानंतर दिलं जाणारं शोधन, त्याला कॅश ऑन डिलिव्हरी असं या ठिकाणी म्हणतात. वस्तू घरपोच झाल्यानंतर शोधन करण्याची ती प्रक्रिया. तर साधारणतः ज्या लोकांकडे सध्या पैसे नाही किंबहुना ऑनलाईन पैसे देणं सुरक्षित वाटत नाही, तर असे लोक कॅश ऑन डिलिव्हरी ज्याला COD म्हणतात तर तो प्रकार निवडतात, ज्याला आपण वस्तू घरपोच झाल्यानंतर शोधन असं आपण म्हणतो. यामध्ये वस्तू तुम्ही जो काही अधिकृत पत्ता त्या संकेतस्थळाला दिलेला असतो किंबहुना वस्तू पोहोचण्याचा पत्ता त्या ठिकाणी नोंदवलेला असतो त्या पत्त्यावरती वस्तू पोहोचवण्याचा प्रक्रिया पार पाडली जाते. वस्तू ज्यावेळेस तुमच्या घरपोच होते त्यावेळेस वस्तूचा ताबा घेण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्हाला त्याचे पैसे अदा करावे लागतात, तदनंतर तुम्ही त्या वस्तूचा ताबा तुम्हाला मिळतो. वस्तू तुम्ही पैसे देण्याच्या पूर्वी तपासून घ्यायची असं तुम्ही आग्रह धरू शकत नाही, ही वस्तूचे पहिले पैसे द्यावे लागतात तदनंतर वस्तूचा ताबा तुम्हाला मिळतो. हा पहिला प्रकार आहे ज्याला COD वस्तू घरपोच झाल्यानंतर केले जाणारं शोधन किंवा कॅश ऑन डिलिव्हरी असे वेगवेगळे शब्दप्रयोग वापरतात. दुसरा प्रकार जो आहे तो धनादेश आहे, चेक आहे. यामध्ये पुस्तक असं म्हणतं आहे की आपण खरेदीदाराने विक्रेत्याकडे तो धनादेश सुपूर्द करावा लागतो आणि जो जेव्हा धनादेश मिळेल त्यावेळेस विक्रेता वस्तू खरेदीदाराच्या पत्त्यावर पाठवतो. परंतु अधिक डिटेलमध्ये जायचं ठरलं तर आता
इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम ज्याला ई सी एस म्हणतात। आता प्रत्यक्ष धनादेशाचं हस्तांतरण त्या ठिकाणी होत नाही, धनादेशाचा क्रमांक असेल, त्याला एम आय सी आर कोड असतो, त्या साऱ्या गोष्टी असतात, त्या ऑनलाईन पद्धतीनं फिडअप होतात आणि ऑनलाईन पद्धतीनं तो चेकला काय होतो, क्लिअरिंगला जातो। तर यामध्ये पण तुम्हाला जो निश्चित चेकची माहिती आपण पुरवली म्हणजे लगेच आपलं वस्तू आपल्याला पाठवलं जाईल, अशातला भाग नाही। चेक ज्यावेळेस क्लिअर होईल म्हणजे चेकचं आपल्या अकाउंटिंग भाषेमध्ये चेक ज्यावेळेस ऑनर होईल, चेकचा ज्यावेळेस आदर होईल म्हणजे आपल्या खात्यातून त्या चेकचे पैसे वजाआउट होऊन विक्रेत्याच्या खात्यात ज्यावेळेस ट्रान्सफर होतील त्याच वेळेला ती विक्रेत्याकडून वस्तू आपल्याकडे पाठवली जाते, तर चेकच्या माध्यमातून आपण ते पेमेंट करू शकतो। तिसरा जो काही प्रकार आपल्याला त्या माध्यमातून शिकायला मिळतो तो नेट बँकिंगचा, याला ऑनलाईन बँकिंग आपण म्हणतो। तर आपण ऑनलाईन पद्धतीने देखील आपल्या खात्यातून पैसे थेट विक्रेत्याच्या खात्यामध्ये हस्तांतरित करू शकतो आणि ते देखील इन्स्टंट पेमेंटचा प्रकार आहे, तिथल्या तिथंच ते पैसे लगेच त्या विक्रेत्याच्या खात्यात वर्ग होतात। ज्यावेळेस आपण हा प्रकार निवडतो त्यावेळेस ती पेमेंट गेटवे विंडो आपल्याला आपल्या बँकेकडे वर्ग करते, आपल्या बँकेचा इंटरनेट बँकिंग जे वापरतात त्यांना इंटरनेट बँकिंगचा एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड त्यांनी ऑलरेडी जनरेट केलेला असतो, तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्ही त्या ठिकाणी टाकून त्या आलेल्या पेमेंटच्या रिक्वेस्टला तुम्ही अप्रूव्ह करू शकतात आणि ते पेमेंट त्या ठिकाणी पूर्ण केलं जातं, तर ती प्रक्रिया तुमच्या खात्यातून म्हणजे पेमेंट हे तुमच्या पैसे तुमच्या खात्यातून ते विक्रेत्याच्या खात्यात वर्ग होतात आणि पैशाचं शोधन होऊन जातं तिथल्या तिथे आणि तुम्हाला पैसे मिळतात। डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड हा एक प्रकार आहे, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, आता ए टी एम कार्ड ज्याला आपण म्हणतो ते डेबिट कार्ड असतं, त्याच्या व्यतिरिक्त तसंच दिसणारं एक कार्ड असतं क्रेडिट, त्याला क्रेडिट कार्ड म्हणतात। डेबिट कार्डमध्ये साधं ध्यानात द्यायची गोष्ट, आपल्या खात्यात आपलेच पैसे असतात, क्रेडिट कार्ड हे कर्ज स्वरूपात आपल्याला पैसे वापरण्याची बँकेने दिलेली सोय असते। तर डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही आपण शॉपिंगची प्रक्रिया किंवा खरेदीची प्रक्रिया पार पाडू शकतो। यामध्ये ज्यावेळेस आपण हे पर्याय निवडतो त्यावेळेस आपल्याला डेबिट किंवा क्रेडिट ह्या दोनपैकी एक स्पेसिफिक पर्याय निवडावा लागतो। जर आपल्याला डेबिट कार्डनं पेमेंट करायचं असेल तर आपण डेबिट कार्ड हा पर्याय निवडतो, आपल्याला क्रेडिट कार्डनं करायचं असेल तर आपण क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडतो। यामध्ये साहजिकता आपल्याला तो डेबिट कार्डचा किंवा क्रेडिट कार्डचा एक नंबर असतो, तो नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा असतो, त्यानंतर त्याची एक्सपायरी डेट असते त्या कार्डची, तर ती आपल्याला त्या ठिकाणी नोंदवायची असते आणि तदनंतर एक सी व्ही सी नंबर असतो ए टी एम कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या बॅक साईडला एक मॅग्नेटिक स्ट्रीपच्या खाली एक प्लास्टिक कलरची एक अशी चिकटपट्टी त्या ठिकाणी चिकटवलेली असते, त्याच्या पुढे एक तीन अंकी आपल्याला नंबर असतो तो सी व्ही सी नंबर असतो, तर तो टाकावा लागतो। आपण ज्यावेळेस ती बरोबर माहिती भरतो त्यावेळेस ते आपल्या अधिकृत नंबरवर एक ओ टी पी पाठवतात आणि त्या ओ टी पीवरून ते पेमेंट व्हेरीफाय होतं, म्हणजे उदाहरणार्थ तुमचं कार्ड गहाळ झालं म्हणजे कुणी लगेच त्याच्यावर पेमेंट करू शकत नाही, सरते शेवटी पेमेंट हे तुमच्या अधिकृत मोबाईलवर जो ओ टी पी येतो तो ओ टी पी ज्यावेळेस तुम्ही अचूकरित्या नोंदवतात त्याच वेळेस पेमेंट होतं, अनलेस ते होत नाही नसतं म्हणजे कार्डच आपल्याकडे आहे आपण करू शकत नाही, तुमच्याकडे तो मोबाईल पण पाहिजे ज्या नंबरला ते कार्ड रजिस्टर आहे त्याच मोबाईलवर तो खरेदीचा ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी टाकल्याशिवाय पेमेंटची प्रक्रिया पूर्ण होत नाही। शेवटचा एक प्रकार आहे तो डिजिटल कॅश आहे, त्याला डिजिटल रोख देखील म्हणतात। आता याच्याबाबत एक महत्त्वाचं वाक्य हे शब्दसमूह सुचवामध्ये अनेकदा येतं वाक्य, त्याला पैशाचा एक असा प्रकार जो फक्त सायबर स्पेसमध्येच आढळतो असा त्याचा उल्लेख असतो, त्याला आपण डिजिटल कॅश किंवा डिजिटल रोख असं त्या ठिकाणी त्याचं उत्तर मानतो, पैशाचा असा प्रकार जो फक्त सायबर स्पेसमध्ये आढळतो। तर आता हा एक वेगळा प्रकार आहे, म्हणजे हे काही प्रत्यक्ष पैसा नाही, हा सगळा अप्रत्यक्ष किंवा आभासी पैसा आहे, त्याला आभासी पैसा देखील म्हणतील डिजिटल कॅशला। तर हा काय असतो, ऑनलाईन स्वरूपाचा असतो, ऑनलाईन पद्धतीनेच वापरता येतो आपल्याला। मानिता बघा आपल्याला या ऑनलाईन खरेदीमध्ये काय असतात, बघा कुपन्स वगैरे मिळतात आणि त्या कुपनला एक कोड असतो, तो कुपन कोड आपण जर टाकला तर अनेकदा आपल्याला काय मिळते, सूट मिळते। तुम्ही कधी या संकेतस्थळांना भेट दिला तर तुम्हाला वेगवेगळे कुपन्स त्या ठिकाणी तुमच्या खात्यावर जमा झालेले असतात आणि त्या कुपन्सचा वापर करून काय करू शकतो, आपण खरेदी करू, काही रिवॉर्ड पॉईंट्स आपल्याला मिळतात बघा, तर ती आपण असं दुकानदाराकडनं जाऊ शकत, ते रिवॉर्ड पॉईंट्स घेऊन आपण एक किलो साखर द्या असं नाही म्हणू शकत, ते रिवॉर्ड पॉईंट्स तुम्हाला तिथंच खरेदी करण्यासाठी वापरता येतात आणि त्या रिवॉर्ड पॉईंटच्या आधारे आपल्याला काही रकमेत सूट दिली जाते। तर अशी जी काही पैशाचाच एक प्रकार येतो ज्याच्या माध्यमातून तुमची काही पैशामध्ये कमी केली जाते किंवा ते पैसे म्हणून तुम्हाला तिथल्या तिथं वापरता येतात, तर ऑनलाईन स्वरूपातच या पैशाची किंमत आहे, वेगळ्या ठिकाणी याला नाही, अनेकदा तो त्याच संकेतस्थळावर आपल्याला वापरावा लागतो, दुसरीकडे वापरता येत नाही। म्हणजे फ्लिपकार्टचे रिवॉर्ड पॉईंट आपण स्नॅपडीलवर वापरू शकत नाही किंवा स्नॅपडीलचे फ्लिपकार्टवर वापरू शकत नाही, तर हा याला डिजिटल कॅश म्हणता येतं किंवा डिजिटल रोख त्या शब्दप्रयोग त्या ठिकाणी असतो। तर हा देखील एक पैशाचा प्रकार आहे, कारण एकदा आपल्या खात्यामध्ये पुरेशी डिजिटल रोख किंवा ते रिवॉर्ड पॉईंट जमा झाले असेल तर त्याच्या माध्यमातूनही आपण खरेदी करून शोधन करू शकतो, तर हा देखील एक भाग त्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतो। तर ध्यानात घ्या, आता नोंदणी हा जो काही भाग होता तो पूर्व खरेदी विक्री अवस्थेमध्ये जातो, त्याच्यानंतर मालाची मागणी नोंदवणे हा जो काही मुद्दा आहे तो जातो प्रत्यक्ष खरेदी विक्री अवस्थेमध्ये,
शोधन हा पण जातो प्रत्यक्ष खरेदी विक्री अवस्थेमध्ये। आणि शेवटचा एक मुद्दा आपण ॲड नाही आहे परंतु आपण टाकू शकतो, ते म्हणजे वस्तू पोहोचण्याची अवस्था। तर ज्यावेळेस आपलं शोधनाची प्रक्रिया पूर्ण होते त्यावेळेस आपण जो काही अधिकृत क्रमांक अधिकृत पत्ता आपल्या त्या खात्यावर आपण नोंदवलेला असतो तर त्या अधिकृत पत्त्यावर आपल्याला ती वस्तू किंवा जे काही प्रोडक्ट आपण निवडले किंवा जी खरेदी आपण केली ती खरेदीची तो भाग आपल्या पत्त्यावर आपल्याला पाठवला जातो। तर हा तिसरा मुद्दा नाही आहे वस्तू पोहोचण्याची अवस्था, पण टाकला म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे तीनही टप्पे जाणार येतील, पूर्व खरेदी विक्री अवस्था, प्रत्यक्ष खरेदी विक्री अवस्था आणि वस्तू पोहोचण्याची म्हणजे विक्री पश्चातची अवस्था, अशा तीन अवस्था आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल। तर ही होती ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया, एक पेमेंट मेकॅनिझम लेअर्स किंवा शोधनाची रचना असा देखील एक भाग मागच्या वर्षीच्या पुस्तकात होता, यावर्षी काय तो नाही। तर इथपर्यंतच कदाचित आपलं हे ई व्यवसायाच्या बाबतीत आहे। पुढे आपल्याला बाह्य सेवा हा भाग आहे। बाह्य सेवेअंतर्गत BPO KPO आणि LPO असे तीन भाग आपल्याला शिकायला, दोन्ही बाह्य सेवाच होती मागच्या वर्षीपर्यंत, यावर्षी तीन खूप चांगले भाग आपल्याला शिकायला आहे। तर ते देखील एक महत्त्वाचा भाग म्हणून किंवा आपल्याला भविष्यातील ज्ञानामध्ये आपली वाढ म्हणून ते भाग आपल्याला शिकणं अधिकच गरजेचं, तो पण भाग आपण अधिक चांगल्या रीतीने शिकण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी इथपर्यंत आता आपलं ई व्यवसाय ही संकल्पना त्याच्या संकल्पना आणि व्याप्तीसह म्हणा, फायदे तोट्यांसह म्हणा, आणि त्याचबरोबर आता तिच्या ई व्यवहाराची किंवा ऑनलाईन व्यवहाराची सारीच्या सारी कशी खरेदी नेमकी कशी होती ती देखील आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून समजली असेल। तर लवकरच भेटू आपण आता बाह्य सेवा आपला पुढील भाग घेऊ, तोपर्यंत धन्यवाद।